तुम्ही म्हणताय मोर्चे काढणार आहे, नंतर म्हणताय आंदोलन करणार आहे, तुम्ही नेमक्या आंदोलनाची जी दिशा आहे ती स्पष्ट करावी आणि समाजाला दिशाभूल करण्याचा प्रयत्न करू, काय सांगाल? कोण दिशाभूल करते? चंद्रकांत असं म्हणतात, माफ म्हणत असतील ना, तर त्यांचा विषय, त्यांच्यावर मी काय मला बोलायचं नाही. माझी काय प्रतिक्रिया त्यांच्याबद्दल मी काल बोललोय. आमची सरळ केव्हाही मोर्चा म्हटलं नाही. आपण रायगडचं माझं भाषण ऐकलं असेल, मुंबईचं भाषण आपण ऐकलं असेल, तर माझं क्लिअर कट आहे की आपण भूमिका स्पष्ट करू. तर भूमिका हीच आहे की आम्ही मूक आंदोलन करू आणि ज्याच्यात आतापर्यंत समाज बोललाय, आम्ही बोललोय, आता लोकप्रतिनिधी बोलतोय. हा लाईन क्लिअर आहे. म्हणून कोण काय बोलतोय ते मी कशाला बोलतो? 4 वर्ष का लागली आणि सरकारने आता पुढे काय करावं या दृष्टिकोनातून हा माझा दौर आहे. साधं गणित आहे की 2016 हा गँग रेप झाला, 2017 ते दोषी आहेत हा निकाल लागला आणि निकाल लागल्यानंतर हा विषय हायकोर्टात गेला. तर हायकोर्टात एक कसं प्रोव्हिजन आहे असं जे माझं थोडाफार जे मला कानावर आहे की जो दोषी आहे तो 2 वर्ष घेऊ शकतो. 2019 झालं, आता 2019 नंतर आता 2020 आहे, का निकाल लागला नाही? कुठली कारवाई का झाली नाही? म्हणून माझी विनंती राहणार आहे राज्य सरकारला की तुम्ही एक ऍप्लिकेशन करावं आणि हे ऍप्लिकेशन हायकोर्टाला द्यावं आणि त्या ऍप्लिकेशनमध्ये त्यांनी सांगावं की स्पेशल बेंच काढून या 6 महिन्यात परत एकदा हायकोर्टाने लवकरच्या लवकर त्याच्यावर कारवाई करावी, निर्णय घ्यावा. जो दोषी आहे त्याला जो काय निर्णय लागत ते लवकरच्या लवकर या 6 महिन्यात हायकोर्टाने निर्णय घ्यावा, याच्यासाठी सरकारने एक ऍप्लिकेशन करावं की ह्या 6 स्पेशल बेंचकडे हा वर्ग करावा आणि 6 महिन्यात हा निकाल लागणं गरजेचं.